लातूर लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. लातूर लोकसभेच्या या रणसंग्रामाच्या निमित्तानं काँग्रेस पक्ष कशी प्रचार यंत्रणा राबवित आहे या संदर्भात प्रथम पोस्टची चर्चा करण्यासाठी दस्तूर खुद्द उपस्थित आहेत जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते धीरज विलासराव देशमुख. धीरजजी, आपण काय सांगाल? असं म्हटलं जातं आहे की भाजपाच्या उमेदवारानं प्रचारात आघाडी घेतलेली आहे, आपण थोडंसं मागे पडलेले आहात. का तुमचा संतपणे प्रचार सुरू आहे, त्याचं कारण काय आहे आणि भाजपाच्या उमेदवारापेक्षा तुमचा उमेदवार सरस कसा आहे, काय सांगाल? नाही, खऱ्या अर्थानं प्रचाराच्या मध्ये आम्ही आघाडी भाजपच्या उमेदवार किंवा ह्या चर्चेच्या पहिलं सुरू केली. आमचा ऑलरेडी ग्रामीण भागातला एक दौरा ऑलरेडी संपलेला आहे आणि मग पक्षाच्या औपचारिकता जे तिकीट जाहीर करणे किंवा हे सगळ्या झालेल्या आहेत. आता विधानसभा वाईज सगळे मेळावे कार्यकर्त्यांचे चालू आहेत आणि उद्यापासून फुल सेल्स प्रचार चालू होणार आहे. आणि उमेदवाराबद्दल मी एवढंच म्हणेन की आमचा उमेदवार ज्या पद्धतीने पक्षाने आम्हाला दिला आहे, एक सुशिक्षित उमेदवार आहे ज्यांनी स्वतः कष्ट करून आपलं एक आयुष्य निर्माण केलेलं आहे. एक लोकांमध्ये चांगला मेसेज जातो की एखाद्या साधारण कुटुंब देखील हा व्यक्ती एवढ्या मोठ्या उद्योजक तो होऊ शकतो आणि एक प्रेरणा तरुणांना मिळेल. आणि शेवटी लातूरची संस्कृती, जे शिवराज पाटील चाकूरकर साहेब आमचे जे खासदार राहिलेले आहेत आणि देशभरामध्ये ते नेतृत्व लातूरने गाजवलं आहे, त्याला साजेसा असा उमेदवार आमच्या पक्षाने दिलेला आहे आणि तो त्या कार्यकर्त्यांनी त्याच्या माध्यमातून त्यासाठी चांगलं काम करावं एवढी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. काय मुद्दे घेऊन आपण ठळक लोकांसमोर जात आहात, कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा आपल्याला? नाही, मुद्दे फार सोपे समजे आहेत. भाजपने जेवढे काही स्वप्न दाखवली लोकांना ते आता निवडणुकीसमोर म्हणतात की सगळे ते जुमले झाले. GST असेल, ज्या पद्धतीने तो राबला, व्यापारी नाखुश आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्याच घटकांमध्ये शेतकरी नाराज आहे, कर्जमाफी म्हणली तरी कुणाला मिळाली नाही, 2000 रुपये ते आता त्यांनी जाहीर केले निवडणुकी पहिले ते देखील कुणाला मिळत नाहीत, पीक विमा मिळत नाही, काही भागात आपल्या लातूरच्या सारख्या जिल्ह्यामध्ये काही गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. म्हणजे ह्याच्या पैशीचा सरकारच्या कामाची पावती अजून तुम्हाला काय मिळू शकेल? आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जातो आहे. आणि जे राहुल गांधींनी सांगितलं आहे की गरिबी पे वार 72,000, आणि ह्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळामध्ये तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या ते देणार आहेत, ज्या नोकऱ्या रिक्त आहेत ते लगेच भरणार आहेत. ज्या ठळकपणे राहुल गांधींनी आपला मॅनिफेस्टो काल आमच्या पक्षाचा रिलीज केला त्याच्यामध्ये सगळं त्यांनी ठीकपणे नमूद केलं आहे. मी काय करणार आणि कसं करणार ह्याच्यावर सांगितलं, कुठलाही जुमला नाही, हा वादा आहे आणि हा वादा ते निभावणार आहेत. काँग्रेस पक्ष हा जुमल्याचा पक्ष नसून विकासाभिमुख अशा प्रकारचा पक्ष आहे आणि आमचा मॅनिफेस्टो आम्ही दिला आहे आणि लातूरला सुसंस्कृत असा खासदार हवा आहे आणि लातूरचा विकास हा काँग्रेसनंच केला आहे असं धीरज विलासराव देशमुख सांगतायत. परंतु येणाऱ्या काळात कशा पद्धतीनं काँग्रेस आणि भाजप यांची रणनीती असणार आहे याच्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कॅमेरा पर्सन विजय कवाळेचा इस्माईल चेक, प्रथम पोस्ट न्यूज, लातूर.